कुपोषणाच्या समस्येशी लढण्यासाठी अंगणवाडी ताईंची ही आर्मी सज्ज आहे. पोषणाची वारी घरोघरी नेण्याआधी अंगणवाडी सेविकांना कठोर प्रशिक्षण घ्यावं लागतं. गरोदर मातेला आम्ही चौरस आहाराचं मार्गदर्शन करतो आणि अंगणवाडीमध्ये एक वेळचं जेवणही देतो. याच्यामध्ये गरोदर मातेला वरण, भात, भाजी, पोळी आणि एक शेंगादाण्याचा लाडू, केळ किंवा जर ती नॉनव्हेज खात असेल तर अंड असा चौरस आहार दिला जातो. गर्भवती महिला तसंच सनदा मातांच्या पोषणासंबंधी सर्व माहिती घेतल्यानंतर या अंगणवाडी सेविका सर्व सूचनांचं काटेकोर पालन करतात. त्यांच्या याच परिश्रमामुळे आज नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये असणाऱ्या धामण गावातील कांचन पगारे यांचं बाळ सुदृढ झालंय. अंगणवाडी ताईंनी मला आहाराबद्दल माहिती दिली, तसेच मी तो आहार घेत राहिले. जन्माला जेव्हा माझे बाळ आले तेव्हा त्याचे वजन 4 किलो होते. त्याला मी स्तनपान व्यवस्थित करत राहिले आणि आता माझे बाळ 8 महिन्याचे पूर्ण झाले आहे. त्याचे वजन 9.5 किलो आहे. मायेचा हा घास लाखो गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी जीवनदान ठरलाय. गरोदरपणात जर पोषक आहार मिळाला नाही तर शरीरात कॅल्शियम आणि आयर्नची कमतरता होते. गरोदर मातांना वेळोवेळी लसीकरणाविषयी माहिती देतो. गरोदरपणामध्ये आम्ही प्रसूतीपूर्व 4 तपासण्या करायला लावतो. ICDS महाराष्ट्रानं अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटी आणि विविध उपक्रमांद्वारे गरोदर महिला आणि स्तनदा मातांमध्ये आहाराविषयी जागरूकता निर्माण केली आहे. मिळता चौरस आहार, कुपोषण होई हद्दपार, हा मंत्र आता घरोघरी घुमतोय.